वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंजाब कॉलनी प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धेचे खासदार रामदास तडस, वर्धा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सरिता गाखरे व उमरी मेघे ग्रामपंचायतच्या सरपंच नंदा उघडे उपस्थित असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल हे उपस्थित होते. यांच्या जयंतीनिमित्त आज महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी प्रवेशद्वार या ठिकाणी भूमिपूजन झालं. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचं या देशाचं दैवत आहे, ज्यांनी हिंदुत्व टिकून ठेवलं आणि आज जगाच्या पाठीवर हिंदुत्व देश म्हणून या भारत देशाला ओळखल्या जाते. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने त्यांच्या नावाने प्रवेशद्वार केलेलं आहे, त्याबद्दल मी या ठिकाणी प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल कुलपती आहे त्यांचा मनापासून आभार मानतो, त्यांच्या सर्व सहकार्याचा मनापासून आभार मानतो. या देशात छत्रपतींनी जो संदेश दिला तो नवीन पिढीला, जर नवीन पिढीने त्या संदेशाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली तर खऱ्या अर्थानं आज जयंतीला महत्त्व राहील. आणि म्हणून माझा युवकाला विनंती आहे की त्यांनी या जयंतीच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याचा पाठपुरावा आपण या शेवटल्या झोपडीपर्यंतच्या जनतेपर्यंत पोहोचवा हीच मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज की जयंती का कार्यक्रम विश्वविद्यालय विगत 3 वर्षों से अनावृत कर रहा है, इसलिए जयंती कार्यक्रम तो नया नहीं है, पर 3 वर्ष पहले ही यह तय किया था कि इस विश्वविद्यालय में छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर कुछ होना चाहिए. तो विदर्भ को इस विश्वविद्यालय से जोड़ने वाला जो द्वार है उस द्वार का नाम छत्रपति शिवाजी महाराज द्वार करते हुए एक भव्य शिवाजी के स्थापत्य रचना के अनुरूप द्वार बनाने का निर्णय हुआ था, उसका आज शिलान्यास हुआ है और विश्वास है कि कुछ महीने में यह भव्य द्वार बनकर के तैयार हो जाएगा. उसके साथ ही विश्वविद्यालय ने भी निश्चय किया है कि छत्रपति महाराज का एक भव्य पुतला विश्वविद्यालय के सबसे ऊंचे स्थान पर लगाया जाएगा, जिससे दूर से उसको देख सकें छात्र और उनके जीवन से प्रेरणा ले सकें.